हरिओम मी प्रियावीरा परवळकर डोंबिवली पूर्व उपासना केंद्र माझा अनुभव माझा मुलगा देवांश सिंह परवळकर ह्या ह्याच्याबद्दल आहे दोन हजार अठरामध्ये जानेवारी महिन्यात त्याला एकदा ताप आला ताप खूप जास्त होता अगदी एकशे दोनपर्यंत ताप होता आणि त्याआधी पण तो दीड वर्षाचा असताना त्याला ताप आला आणि निमोनिया झाला त्यामुळे तो हॉस्पिटलाइज झाला होता त्यामुळे ते त्याला ताप आला की मला जरा जास्त भीती वाटते तसंच तो आत्ता पाच वर्षाचा असताना त्याला ताप आला होता आणि ताप खूप जास्त होता त्यामुळे डॉक्टरांकडे घेऊन गेले आदल्या दिवशी पहिले मी त्याला तापाचे औषध दिलं पॅरासिटामॉल जे आहे ते तरीही ताप उतरला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी औषध दिलं तरीही ताप उतरला नाही मग शेवटी संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेले डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर डॉक्टर ओक बोलले तू घरी घेऊन जा आणि पॅरासिटमॉलच दे आणि जर का त्याला उलटी वगैरे झाली त्याला अन्न पचत नसेल तर मग बघ ॲडमिट करावं लागेल मग जरा मनातून घाबरलेच की परत त्याला तोच त्रास होणार तो स्वत पण ॲडमिट व्हायला घाबरतो कारण एवढ्या लहान वयात त्याला निमोनिया झाला असताना जो त्रास त्यांनी सहन केला होता तो परत व्हायला नको अशी आमची सगळ्यांचीच घरातल्यांची इच्छा होती आली बापूंना प्रार्थना केली की बापू ह्याला ॲडमिट करायला नको कारण त्याला स्वतःला पण खूप त्रास होतो आणि त्याचा त्रास बघवत नाही आम्हाला आणि मला माहिती नाही मला अचानक काय सुचले डॉक्टरांकडून यायला नऊ वाजले होते त्याला थोडासाच वरण भात भरवला बापू कृपेने तो वरण भात त्याला पचला त्याला उलटी झाली नाही आणि पॅरासिटामॉल दिली दिलं आणि त्याला झोप लागली तो झोपला असताना मी जस्ट बापूंना म्हटलं बापू कृपा करून ह्याला आता ताप उतरू द्या ह्याचा ताप वाढू देऊ नका मी आत्ताच्या आता सुरुवात करते आणि मी सोळा माळ पूर्ण करेल पण ह्याला ॲडमिट करायची वेळ येऊ देऊ नका आणि मी सोळा माळ करायला सुरुवात केली साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान त्याला झोप लागली आणि बारा साडेबाराच्या दरम्यान जवळपास माझ्या दहा माळ झाल्या असतील आणि तेवढ्या वेळात त्याला हळूहळू ताप उतरला जो दो जो ताप आदल्या दिवशी संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशी रात्री तेच सेम औषध घेऊन उतरत नव्हता तो ताप सोळा माळांना सुरवात केल्यावर बापूंना प्रार्थना केल्यावर अगदी माझ्या सोळा माळ पूर्ण व्हायच्या काही तास आधी तो ताप पूर्णपणे उतरला दुसऱ्या दिवशी परत ताप आलाच नाही त्यानंतर त्याला तो ताप गेलाच कारण डॉक्टर बोलले होते की व्हायरलचा ताप आहे आणि व्हायरलचा ताप असला की तीन ते पाच दिवस शक्यतो येऊ जाऊ शकतो तो ताप त्या रात्री गेल्यानंतर जो तीन दिवस येणार होता पुढे तो न येता तो एकदम व्यवस्थित बरा झाला ही ह्या सोळा माळ त्रिविक्रम गजर, गजरा गजराची आपल्या लीलाच आहे असं मला म्हणायचं आहे तर हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथसंगीत